नमस्कार श्रोते, निरामय जीवनाचे जाणून घेऊया तंत्र। रोज एक ऐकूयात आरोग्य मंत्र। या दैनंदिन आरोग्य मालिकेच्या 113 भागात मी सौचायली सुहास देशपांडे आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते। स्वागत करूयात डॉक्टर अनिल गुंड सरांचंही। नमस्कार डॉक्टर। नमस्कार। डॉक्टर, आज एका छोट्यासा प्रश्न आलाय की आपण जनरली काय सांगतो की काढा घेत आहेत खूप जण, आणि त्यामध्ये म्हणजे चहा मध्ये सुद्धा गवती चहा जास्त प्रमाणात टाकून घेत आहेत। तर त्यांचं म्हणणं असं आहे की गवती चहा किती प्रमाणात घ्यावा तो योग्य आहे का, आणि त्याला म्हणजे आणखी काही पण त्याचे कुठल्या आजारावर ते औषधी म्हणून उपयोगाचं आहे का, हा आज एका श्रोत्यानं विचारलेला प्रश्न आहे। नक्कीच, खरं पाहिलं तर आपल्या घराच्या परसबागेमध्ये प्रत्येकाच्या गवती चहा आढळून येतो। आपल्याला एक तरी बेट गवती चहाचं लावलेलं असतं आणि खूप पूर्वीपासून आपण पाहतोय। तर गवती चहा डॉक्टर, तरी पण नाही का आजच्या काळामध्ये ह्या 4 महिन्यामध्ये ज्यांच्या घरात कधीच गवती चहा आणला जात नव्हता तेही आवर्जून आणायला लागलेत। म्हणजे तसं जागरूक किंवा सुजाण आपण म्हणतो ना की थोडक्यात जागरूक झालेत सगळे, आपल्या प्रकृतीबद्दल विचार करतायत आणि आपल्याला त्रास होऊ नये याची काळजी घेतात। हे तर उत्तमच आहे की प्रत्येक जण त्या निमित्तानं तरी की आपल्या म्हणजे जीवनशैलीमध्ये बदल घडून आणतोय। आपण आपले जे एपिसोड ऐकवतोय ना डॉक्टर, तर त्यामुळे त्याच्यावर पण खूप जणांचे अभिप्राय असे आहेत की आम्ही आमची जीवनशैली बदलली आहे, आणि तो एक आपल्यासाठी म्हणून एक आनंदाचा काय म्हणतात भाग म्हणता येईल। कारण की जे आपलं काम होतं की आपण एक सामाजिक उपक्रम सुरू केलाय आणि त्या अनुषंगानंच म्हणून आपलं म्हणणं होतं की प्रत्येकानं त्यांच्या जीवनशैलीमध्ये थोडा तरी बदल करावा, आणि जर दिनचर्या व्यवस्थित केली तर आजार काय कुठलाच बाकीचं काहीच म्हणजे कुठलाच त्रास होणार नाही, हा हेतू होता त्यामागचा। तसंच आपण गवती चहाकडे परत वळूया की मला असं म्हणायचं आहे की त्यांचा जो प्रश्न आहे गवती चहाचा तर तो बरोबर आहे, कारण की प्रत्येकाच्या घरात कधी न दिसणारा सुद्धा गवती चहाचा दिसतोय। बरोबर, थोडा त्रास व्हायला लागला की गवती चहाचा काढा किंवा गवती चहाचा चहा करून घेत आहेत, तर ते योग्य आहे का आणि त्याचे दुष्परिणाम तर नाही आहेत ना, आणि कशा कशावर औषधी म्हणून तो गुणकारी आहे याबद्दल माहिती हवी होती। नक्कीच, तर काय असतं कुठलीही गोष्ट प्रमाणात घेतली तर ती हितकर असते किंवा फायद्याची असते, पण प्रमाणापेक्षा जास्त जर आपण ती घेत असू तर त्याचा त्रास होतो किंवा त्याचे दुष्परिणाम दिसायला लागतात, भले ती आयुर्वेदिक असू द्या। जसं अन्न चुकीचं खाल्लं आणि चुकीच्या पद्धतीने खाल्लं तर त्याचं अजीर्ण होतं, तसंच ह्या बाबतीत देखील असतं। म्हणून ज्यांची कफ प्रकृती आहे किंवा वात प्रकृती आहे अशा व्यक्तींनी गवती चहामध्ये टाकून घेतला तर चालू शकतो, परंतु ज्यांची पित्त प्रकृती आहे त्यांनी जर सतत गवती चहामध्ये टाकून घेतला तर त्यांना पुढे भविष्यात त्रास होण्याची शक्यता। अच्छा, दुसरा भाग असा की अलीकडे सध्या सर्दी खोकला ताप झाल्यानंतर किंवा बरेच जण आता वेगवेगळे काढे घेत असतात, त्यामध्ये गवती चहा हा एक महत्वाचा घटक असतो। बरोबर, तो मोठ्या प्रमाणात घेतला जातो, परंतु महत्वाची एक गोष्ट प्रत्येकाने समजून घ्यावी की आपल्याला जर आपल्याला कफ असेल, सर्दी असेल, ताप असेल किंवा थंडी वाजून येत असेल अशा वेळेस तितके दिवस तो त्रास कमी होईपर्यंत जो काही चहा काढा असेल त्यामध्ये गवती चहा टाकून घेतलं तर चालू शकतं, इतर वेळेस मात्र तो कमी प्रमाणात घ्यावा। आणि मग आता थंडी ज्या वेळेस सुरू होते त्यावेळेस परत तुम्ही गवती चहा जो आहे तो चहामध्ये टाकून घेऊ शकता, इतर वेळी मात्र त्याचा त्रास होऊ शकतो, म्हणून तो प्रमाणात घ्यावा। दुसरा भाग असा की आता गवती चहाचे वेगवेगळे उपयोग आहेत ते पण आपण समजून घेऊया, गृहिणींना ते माहीत असणं गरजेचं आहे। अगदी बरोबर, ज्या वेळेस ताप येते त्यावेळेस आपण घाम येण्यासाठी गवती चहाचा वाफारा घेतला की आपल्याला घाम येतो। ओके, त्यानंतर सर्दी असेल, थंडी वाजून येत असेल तर गवती चहा, सुंठ, मिरे आणि दालचिनी याचा काढा आपल्या जवळच्या वैद्यांच्या सल्ल्याने हा त्रास आहे तोपर्यंतच घ्यावा, तो त्रास कमी झाला की तो बंद करावा। अच्छा, त्याच्यानंतर हा गवती चहा जो आहे याच्यामध्ये तेल, गवती चहापासून तेल निघतं, याचं जे तेल आहे हे सांधेदुखीवर खूप उपयुक्त असतं। अरे वा, म्हणजे अंगदुखी किंवा सांधेदुखी असेल तर गवती चहाचं जे तेल आहे ते तेल जर काही थेंब जरी आपण गुडघ्यांना वगैरे जिरवलं तर आपला जो त्रास आहे सांधेदुखीचा तो कमी होतो। अरे वा, पण ज्यांची पित्त प्रकृती आहे त्यांना मात्र ते तेल मानवत नाही, त्यांनी पुरळ वगैरे येण्याची शक्यता असते, त्यामुळे मग आपल्या जवळच्या महत्वाची आहे, तुम्हाला माहिती असणं की तुमची कशी प्रकृती आहे हे महत्वाचं आहे खूपच। बरोबर, त्यानंतर हा गवती चहाचा अर्क आणि साधं तिळतेल एकत्र करून जर सांधेदुखीमध्ये वापरलं तर त्यामुळे देखील सांधेदुखी जी आहे ती कमी व्हायला मदत होते। अच्छा,
त्याच्यानंतर थंडी वाजून ताप येत असेल तर गवती चहाचा जो काही काढा आहे तो घेतला, थंडी वाजून ताप येणं जे आहे ते कमी व्हायला लागतं. अच्छा, म्हणजे म्हणजे असे, हा असे उपयोगाचं. वेगवेगळे फायदे जे आहेत गवती चहाचे ते आहेत. फक्त हे घेत असताना किंवा याचा काढा घेत असताना, चहा टाकून घेत असताना प्रमाणता घ्यावा, अतिशय जास्त प्रमाणात घेऊ नये, त्यामुळे पुढे भविष्यात याचा त्रास होतो. ज्यांना बरोबर, लघवी ठीक. साफ होत नाही त्यांना देखील गवती चहाचा खूप चांगला उपयोग होतो. हा काढा करून घेतला की आपली लघवी साफ व्हायला मदत होते. अच्छा. म्हणजे असे वेगवेगळे फायदे आहेत गवती चहाचे. अच्छा, म्हणजे ह्या सगळ्या लोकांसाठी, सगळ्या ह्या काय म्हणजे आजारांवर तर ते उपयोगी आहे, पण तुमची प्रकृती कशी आहे हाँ हे माहिती असणं खूप गरजेचं आहे, बरोबर आणि बरोबर त्यावरच तुम्ही त्याचा वापर करू शकता. मग तोही प्रमाणातच करायचा. आपण प्रत्येक वेळेला सांगतो की सर्व काही प्रमाणामध्येच असावे, नक्की असं म्हणतात तर की प्रत्येक गोष्ट प्रमाणामध्येच घ्यावी. म्हणजे आता भीतीपोटी प्रत्येक जण खूप काळजी घेते, पण भीतीपोटी म्हणून खूप प्रकार म्हणजे जास्ती प्रमाणात होत अतिरेक नाही ना, नको बरोबर. हा याचाही विचार करायला हवा थोडक्यात. नक्कीच. धन्यवाद डॉक्टर, मनापासून आभार आपले. आणि श्रोते हो, काही तुम्हाला आणखी काही प्रश्न विचारायचे असतील तर जरूर कळवा. डॉक्टर अनिल गुंडे यांचा मी व्हॉट्सअप क्रमांक सांगते, त्यांचा क्रमांक आहे 98-87-44-94. पुन्हा एकदा डॉक्टर अनिल गुंडे यांचा क्रमांक सांगते, 98-87-44-94. आणि चॅनल सबस्क्राईब करा, तुम्ही बघा, युट्यूबचे सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. कारण की खूप जणांना अगोदरचे भाग माहिती नसतील तर त्यांनी जरूर भेट द्या आरोग्य संपदा या चॅनलला, आणि तिथे नक्कीच बघा. कारण की ही सगळी उपयोगाची जी माहिती आहे, तर एक सामाजिक उपक्रम म्हणून आम्ही सुरू केला आहे. तर तुमच्या म्हणजे एक चांगलं कार्य आहे, तर त्याला तुम्हा जे श्रोते बघतील तर त्याचा आम्हाला आनंद होणार आहे. आमच्यासाठी म्हणून तुम्हाला ते बघायचं आहे, हाच आमचा हेतू आहे त्यामागचा. काही अभिप्राय असतील तर जरूर कळवा. माझा क्रमांक सांगते मी, सायली देशपांडे. माझा क्रमांक आहे 94-95-39-24. पुन्हा एकदा माझा क्रमांक सांगते, 94-95-39-24. भेटेन पुन्हा नव्यानं नवीन प्रश्नासोबत. तोपर्यंत निरोप द्या. धन्यवाद डॉक्टर. धन्यवाद.